अगर हा चित्रपट कालच रिलीज झालाय, परंतु अकलूज श्रीराम थिएटर येथे सकाळी 9 एकच शो दाखवला जातोय, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. अकलूज श्रीराम थिएटर येथे कागर चित्रपट कमीत कमी 2 तरी दाखवला पाहिजे अशी लोकांची उत्सुकता आहे. या निमित्ताने अकलूज श्रीराम थिएटर येथे दिग्दर्शक मकरंद माने, अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी श्रीराम थिएटर येथे भेट दिली. यावेळी बाबा ग्रुप बाबा गायकवाड यांनी अकलूजमध्ये पुष्पहार घालून त्यांचं स्वागत केलं आहे. कागर चित्रपट लोकांनी चित्रपटगृहात पाहिल्यानंतर समजेल की या चित्रपटात नेमकं काय रहस्य दडलं आहे. कागर चित्रपट अकलूज व अकलूज परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी शूट झाला आहे, त्यामुळे अकलूज नव्हे तर संपूर्ण माळशिरस तालुका येथील लोकांची उत्सुकता फक्त कागर आहे. बाकी काय शूटिंग करताना तर पूर्ण वेळ अकलूज आणि आजूबाजूचा परिसर होता सगळा. त्या वेळेस म्हणजे आपल्या इकडे करतोय आपण. आम्हाला वाईट वाटलं मला की शो टायमिंग आल्यानंतर काही लोक म्हणाले की अरे तू अकलूजचा आहे, रिंकू अकलूजचे, मग तुमच्या त्या लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही का शो टाईम देत नाही. तर ते प्रेक्षकांवरती पण अवलंबून असतं की वाईट वाटतं की एकाच गावात आपण राहतो आणि मोठ्या प्रमाणावरती अख्ख्या महाराष्ट्रभर सगळीकडे चांगले शो आहेत आणि इथे आल्यानंतर असं होतं की अरे नाही आपल्या इथं आपण लोकांना सकाळी 9 शोला बघा हे बघा असं सांगणं अवघड होतं. आणि प्रोसेसमध्ये खूप मजा आली. अकलूजमध्ये शूट करताना खूप लोकांनी मदत केली, सगळ्या बाजूने त्रास कुठला नाही झाला. शूटिंग बघताना अगदी अट्रॅक्शन असेल रिंकूबद्दलचं, पण ते तेवढ्या पुरतं होतं. लोकांना त्याचं भान होतं की शूटिंग आहे, आपल्याला लांबून बघायचं आहे आणि आपल्याला निघून जायचं. तर मजा येत होती. आजूबाजूचे परिसर असेल काय, माईनगर, वेळापूर, गार्डीपर्यंत आम्ही शूट केलं, पण त्रास नाही झाला. उलट लोकांचा सपोर्ट मिळत होता प्रत्येक ठिकाणी. त्यानंतर एकतर मी खूप दिवसानंतर अकलूजला आले आणि जिथे जिथे शूट करत होतो आपली लोक खूप छान सपोर्ट करत होते. अजिबात त्यांनी त्रास दिला नाही आणि मला या निमित्ताने खरं खूप लोकांना भेटायला पण मिळालं आणि मजा आली अकलूज मध्ये शूट. प्रतिनिधी सचिन रणदिवे, महाराष्ट्र न्यूज, माळशिरस. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.